नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अंजलीताई फाउंडेशनच्या वतीने खानापूरस्तरीय भव्य असे प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर हे उपस्थित होते। यावेळी मैदानात आगमन होताच प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या वाजून त्यांचे खानापूर क्रीडाप्रेमींनी स्वागत केले आहे। या दरम्यान खानापुरातील अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य व प्रमुख पंचमंडळ व्यासपीठावर उपस्थित होती। यावेळी रंगीबिरंगी फेटे बांधून उपस्थित असलेला जनसमुदाय व बहुसंख्य क्रीडाप्रेमी या साऱ्यांचा उत्साह पाहून हेमंत निंबाळकर हे भारावून गेले होते। यावेळी आपले विचार मांडताना त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी अशा घोषणा देऊन सारा परिसर जनानंद सोडला। यावेळी ते म्हणाले की मी पोलीस आहे, यापूर्वी चोर पकडत होतो, पण इथे मात्र पाय पकडणारे क्रीडाप्रेमी बघून माझं मन भारावले आहे, असे ते म्हणाले। महाराज की आवाज कमी पडला, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 ಶಿವಾಜಿ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಅಪ್ಪನ ಸಗಳಿಗೂ ಇತ್ತ ಆಹಾತ್ ಅಪ್ಪ ಸಗಳನ್ನ ಮಜ ನಮಸ್ಕಾರ. ಅಪ್ಪ ಸಗಳಂತ ಉತ್ಸಾಹ ಬಗ್ಗೂ, ಕಾರ್ಯಕರ್ತ ಉತ್ಸಾಹ ಬಗ್ಗೂ, ರಂಗೀತ ರಂಗೀತ ಪಟ್ಟಿ ಬಗ್ಗೂ, ಕಬಡ್ಡಿಚ ತಳಯ ಬಗ್ಗೂ, ಕಬಡ್ಡಿಚ ಕೊಡ್ನಾರ ಪಾಯ ಬಗ್ಗೂ, ಮಾತೆ ತುಂಬಿ ಹಿ ಕುಸ್ತಿ ಬಗ್ಗೂ ಮನ್ ಬಳುನ್ ಗೆಲೆ. ಪಹಿಲಂದಾ ಅಸಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಲೆ. पोलीस आहे, चोर पकडायला जातो, पण आज कबड्डीचा तुमचा पकडताना पाय बघताना चालताना सगळीकडे विचार तोच करत होतो, हिंग कळाली काय इडी मोदला. अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही जे काम गाजवत आहात, जिंकताय कोण हरताय कोण ते फारसं महत्वाचं नाही. अंजलीताई फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर अंजली निंबाळकर त्यांच्या हातनं आज माझा सत्कार व्हावा. नीतीने काय काय देऊन ठेवलंय, एका नवऱ्याचा एका बायकोच्या हातानं सत्कार व्हावा, असा सत्कार प्रत्येक घरात व्हावा. त्या लहान लहान मुली माझ्या समोर उभा राहिल्या, त्यांचा सत्कार तालुक्याकडनं व्हावा, त्या जिल्ह्याकडनं व्हावा, त्या राज्याकडनं व्हावा. या मुली आमची शान आहेत, ही मुलं आमची शान आहेत. ते दिवस गेले की हेच करा तेच करा, एक एक दोन दोन कोटे कमावणारी कबड्डी खेळणारी पोरं आपल्या समोर आणले, त्यांना का आणायचे? आपल्या पोरांना हे कळलं पाहिजे, त्यांच्या आईवडिलांना हे कळलं पाहिजे. अंजलीकडे हाच प्रयत्न करताय की तुमच्या घरातल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे, खेळ खेळून सुद्धा कोट्यावधी रुपये घरात येते. प्रत्येक पोराला ग्राउंडमध्ये चाललंय तर जाऊ द्या खरा. एखादा पोरगं जास्त टीव्ही बघतोय, मोबाईल खेळतोय, सांगा करा जा बाहेर म्हणून. आजकाल सोशल मीडियाचे दिवस आहेत, व्हॉट्सअप मध्ये बघतात, त्यापेक्षा ग्राउंड वर जाऊन कबड्डी खेळ, फुटबॉल खेळ, बॉडी बिल्डिंग करा. आपल्या इथं बॉडी बिल्डिंगची परंपरा आहे. खानापुरातून बेळगावातून आंतरराष्ट्रीय खातीचे बॉडी बिल्डर तयार झाले आहेत, मग आता ते कुठे गेले हा प्रश्न येतो. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतरच अंजलीताई फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर अंजलीताई निंबाळकरांनी अशा प्रकारचं उपक्रम जिथं तरुण पिढी तिला काहीतरी करावं असं वाटेल असे उपक्रम आणायचा प्रयत्न केला, आणि त्या प्रयत्नाचं फळ म्हणून आज तुम्ही इथं हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात. या तरुण मुलांना आज तुम्ही जे प्रोत्साहन देत आहात, ते प्रोत्साहनच तालुक्याच्या तरुणाईला एक आशीर्वाद ठरेल. आणि डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या तालुक्यासाठी ते जे सांस्कृतिक कला क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात जे काम करत आहेत त्या कामाची पावती तर यातला एक पोरगा आणि यातली एक पोरगी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली, तो विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे. अंजलीताई फाउंडेशन व या भागच्या आमदार अंजलीताई यांनी खानापूर तालुक्यातील क्रीडाप्रेमी आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे या हेतूने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना बोलावून हा आदर्श आपण साऱ्यांनी घ्यावा म्हणूनच या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले आहे. मोबाईल व्हॉट्सअपवर वेळ वाया घालवण्यापेक्षा घरातून बाहेर पडून कबड्डी सारख्या खेळ विद्यार्थ्यांनी खेळावेत व यातून पैसे त्यांनी
मोबाईल व्हॉट्सअपवर वेळ वाया घालवण्यापेक्षा घरातून बाहेर पडून कबड्डीसारखे खेळ विद्यार्थ्यांनी खेळावेत व लाखो करोडो रुपये कमवावेत असे त्यांनी म्हटले. यावेळी खानापुरातील क्रीडाप्रेमी मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.